तसं तर ट्रेलर वरती रिव्ह्यू बनवणारच नव्हतो, पण आता काय आता काय तुझे तिकीट तुरशांना देते तू? किड्यांस बरोबर आहे, मग त्याच किड्यांना सोबत घेऊन आपण या व्हिडिओमध्ये एक फॅमिली मॅन सीझन 2 च्या ट्रेलरचा आणि फ्रेंड्स रियुनियनच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवर कोवॅक्सिन आलं, दुसऱ्या लाटेवर कोविशिल्ड आलं, तसं तिसऱ्या लाटेवर पण वॅक्सिन आले. आणि राधे नावाची तिसरी लाट पूर्ण भारतामध्ये पसरतच होती की राज अँड डी केनं त्याच्यावरती वॅक्सिन आणलं आणि ते म्हणजे फॅमिली मॅन सीझन 2 चा ट्रेलर आणि फ्रेंड्स रियुनियनचा पण ट्रेलर. जर तुम्हाला फॅमिली मॅन सिरीज बद्दल काही माहीत नसेल तर तुम्हाला सांगतो की ही सिरीज अमेझॉन प्राईमवर आहे. ह्याच्यामध्ये राज अँड डी के जे स्क्रिप्ट, मनोज वाजपेयी ॲक्टिंग, जबरदस्त सिनेमॅटोग्राफी असं सगळं कचकटून भरलेलं आहे आणि ही त्यावेळेस आली तेव्हा बेकार चालली होती आणि त्याच्यामुळं ह्याचा दुसरा पार्टची खूप मोठी हाईप तयार झाली. आणि तसं पहिला सीझन संपता संपताना सगळ्यांना लय प्रश्न पाडले त्यांनी, म्हणजे एकतर म्हणजे काय घडलं त्या रात्री ते म्हणजे सुचीसोबत, दुसरं म्हणजे मला वाचवशील ना जो त्यानं श्रीकांतला SMS केला आहे, आणि त्यानंतर दिल्लीमधल्या गॅस लीक प्लॅनचं काय झालं, नक्की लीक झाला का नाही. ह्या सगळ्या हाईपसाठी आहे ना सीझन 2 बघायला लय लोक उत्सुक आहेत आणि ती बरोबर वेळेत आलं. सरकार आता वॅक्सिन देईल न देईल त्यांचा प्रश्न आहे, पण राजन डेकेनं राधेवर वॅक्सिन आणली एवढं खरं. अरे भावा, ही आत्ताच नाही, ही वॅक्सिन तेव्हापासून आणले, जेव्हा पहिले दबंग 2 आलता त्यावेळेस त्यांनी गो गो गॉन नावाचं वॅक्सिन आणलं त्या पॅन्डेमिकवर, त्यानंतर रेस 3 आला सलमान भाईचा, त्यावर त्यांनी वॅक्सिन आणलं ते म्हणजे स्त्री, त्यानंतर आला भारत, त्या भारतवर यांनी वॅक्सिन म्हणून परत आणलं फॅमिली मॅन सीझन 1, आणि आता सगळं झाल्यानंतर राधे, या राधेवरचं वॅक्सिन म्हणजे फॅमिली मॅन सीझन 2. ते आता वाटच बघते तू पॅन्डेमिक आण मी वॅक्सिन आणतो, तू भाऊ पॅन्डेमिक आण मी वॅक्सिन आणतो लगेच. गजब बेइज्जती आहे. ट्रेलर बद्दल बोलायचं झालं तर आपले श्री 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 श्रीकांत तिवारी त्यांच्या फॅमिली प्रॉब्लेम सोबत कसं डील करतात ही पहिल्यांदा ट्रेलर मध्ये सुरुवातीला दाखवलंय. त्याचं पोरग त्याची अजून बँड वाजवते, हा, आणि त्याची बायको तर त्याला असलं काय काय बोलते, म्हणजे नको नको ती बोलते आणि त्याला शब्दाचे अर्थ समजत नाही भाऊ, नेटवर उडका लागला अर्थ. आणि आता त्यानं इतकं वैतागलंय त्याची परिस्थिती, त्याची इतकी मारली की त्यानं आता डेस्क जॉब स्वीकारला. आणि ह्या सगळ्यानंतर एंट्री होती समंथाची. समंथा या पार्ट मध्ये एका नक्षलीचा रोल प्ले करताना दिसते, जी अलकातील किंवा मोसा, जे मागच्या सीझन मध्ये आपल्याला शेवट कळलं की तो मोसा म्हणजे अलकातील आहे, त्याच्या टीमशी ते आता जोडली गेली आणि त्यांचा पुढचं प्लॅन काय हे बघणं आपल्याला आता उत्सुकतेचं ठरणार आहे. आणि ट्रेलरवरनं मला तर काय कळलं नाही की त्यांचा प्लॅन काय चालू आहे, म्हणजे समंता तर म्हणते सगळ्यांना मारणार आहे वगैरे, काय चालू आहे ते आता सिरीज बघितल्यावर समजेल आपल्याला. आणि ओव्हरऑल ट्रेलर इतका भारी आहे, म्हणजे श्रीकांतचं पर्सनल लाईफ आणि त्याचं प्रोफेशनल लाईफ यांच्यामधला जो इम्बॅलन्स होतोय तो सांभाळताना दाखवलाय. आणि पहिल्या सीझनमधले जसं काय प्रश्न आहे जसं मी आधी म्हटलं ते सगळे, त्या सगळ्याचं उत्तर आपल्याला ह्या सीझनमध्ये नक्कीच मिळेलच. ओव्हरऑल समंताचं कॅरेक्टर एकदम रिबेल दाखवलंय, म्हणजे ती जे ती कुठूनतरी आली आहे आणि तिला सगळ्यांना संपवायची ती भाषा करते, ती अलकातीलच्या टीममध्ये सामील झाली आहे, हे सगळं बघून नक्की ती त्यांचं एकदम प्लॅनिंग काय असेल आणि अलकातीलचा नवीन प्लॅन काय असेल की त्याचा जुना प्लॅन फसला आहे आणि आता त्याचा नवीन प्लॅन काय असेल हे बघणं एकदम भारी ठरणार आहे, त्याच्यामुळे आता त्याची उत्सुकता वाढायला लागली. राज अँड डी के जसं त्याचे दर पिक्चरमध्ये असते, दर सिरीजमध्ये असते, तसे त्याचे कॅरेक्टर एकदम खतरनाक, ते म्हणजे मनोज वाजपेयीची ॲक्टिंग, परत आपला JK सुची, परत समंताची ॲक्टिंग, ओव्हरऑल ट्रेलरचं BGM तर काय बनवलंय, लय खास बनवलंय. ही सगळं बघायला आहे ना, ही एक कम्प्लीट वॅक्सिन आहे राधेवर. एकूण सगळं काय तर ही जी वॅक्सिन आहे राधेची, ही मी 18 तारखेला सकाळी घेतली 9 वाजता. हां, 18 तारखेला सकाळी 9 पहिली वॅक्सिन घेतल्यानंतर 19 तारखेला मी त्याचा दुसरा डोस घेतला वॅक्सिनचा आणि ते म्हणजे फ्रेंड्स रियुनियनचा ट्रेलर. We felt like we had these friends. I love you guys so much. फ्रेंड सिरीज बद्दल बोलायचं झालं तर त्याचा पहिला एपिसोड आला होता September 1994 22 सप्टेंबरला आणि लास्ट एपिसोड एअर झाला होता मे 2004 ला. 10 वर्ष 10 सीझन चाललेल्या अमेरिकन TV सिरीज ना अक्षरशः धिंगाणा घातलेला आणि सार्केझम मधला श सुद्धा न करणाऱ्या आमच्यासारख्या काही लोकांना चँडरनी सार्केझम शिकवून गेला.
आता शेवटचा एपिसोड घेऊन गेल्यानंतर जवळपास 17 वर्षांनी त्याचा एक परत मोठा एपिसोड होता रियुनियनचा, त्याच्यामुळे ती बघायला मजा येणार. मोस्टली हा एपिसोड आहे ना जो अनस्क्रिप्टेड असणार आहे आणि असं मला तर ट्रेलरवरनं वाटते. तर आणि ह्यामध्ये त्यामधले सगळे जे स्टार्स ओरिजिनल म्हणजे मॅथ्यू पेरी, मॅट लेब्लॉन्क, कोर्टनी कॉक्स, लिसा कोल्ड्रॉ, जेनिफर एनिस्टन, डेव्हिड शिमर हे सगळे एकत्र घेऊन त्यांच्या जुन्या जे शूटिंगमध्ये झालेले किस्से आहे ते कुरवळत बसणार आहेत. थोडक्यात काय आहे जी 10 वर्ष झालं म्हणजे रॉस रेचलचं वी वेर ऑन अ ब्रेक, ती रॉस फिवाट फिवाट, गुनागी, डेंजर डेंजर असे जे आयकॉनिक सीन आहेत थोडक्यात जी 10 वर्ष झाले त्यांच्याबद्दल चर्चा होणार ती परत ती ते नागर जी काय 10 वर्षामध्ये झालं ती सगळं आपल्याला परत ह्या 2 तासामध्ये बघायला मिळणार आहे. आणि असे लय सीन आहेत, लय सीन सांगत बसलो तर दिवस जाणार. त्याच्यामुळे तर ही सगळे किस्से रियुनियन स्पेशल मध्ये आपल्याला आता बघायला मिळणार आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय की 27 मेला ही HBO Max वर एअर होणार आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी की HBO Max इंडियामध्ये बॅन आहे. तरी पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक देतो, त्या लिंकला तुम्ही DM करा. इंस्टाग्रामची डिंक आमची लिंक आहे, डिंक म्हणलं बघ डिंक असू दे काय त्याला, तर लिंक देतो त्याच्यामध्ये तुम्ही DM करा तुम्हाला काय पाहिजे, कशाची पिक्चर सिरीज कशा पाहिजे लिंक देतो, कशाची पण मागू नका, फक्त करती उल्लू आल्ट बालाजी आणि तसलं काय ठेवत मस्तरम बिस्तरम तसलं काय नसतं. ठीक आहे, आणि जेणे कोणी फॅमिली मॅन चा सीझन 1 बघितला नसेल त्यांनी ती अमेझॉन प्राईम वर जाऊन बघा, आणि फ्रेंड्सवर सगळं बघा. आणि जर जरी तुमच्याकडे सबस्क्रिप्शन वगैरे नसेल तर आमच्या पेज वरती मेसेज करा, लिंक देतो, नाहीतर पेन ड्राइव्ह घेऊन HD मध्ये देतो लॅपटॉप चालू जाईल. थँक्यू. तर आज आपण आलेलो आहोत इथे एका घराबाहेर आणि आपण यावेळेस ग्राउंड रिपोर्ट करणार आहोत. आणि इंडियामधल्या प्रत्येक फॅमिलीच्या मॅनला जाऊन विचारणार आहे की त्यांना फॅमिली मॅन सीझन 2 ट्रेलर कसा वाटला. तर या घरापाशी कोण दिसतंय का बघू आपल्याला. अरे मागच्या वेळेस भैया दिसतंय, भैया ओ आ रहा हूं बे गाड़ जाओ इंसान के.